आरोग्य ठराव दिला. पुरसुमीच्या जागांमध्ये ORS कंपनीला पूर्वीच्या 2 वर्षापूर्वी जो मंजुरी दिली होती त्याच्यामध्ये चेंज ऑफ प्लेस आयुक्तांनी त्यांच्या अधिकारामध्ये बदल करून रामटेकडीच्या इंडस्ट्री एरियामध्ये घेतलं. त्यावेळेसच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना कुरसुंगीच्या गावकऱ्यांनी विरोध केला म्हणून तो प्रोजेक्ट तिथं थांबला. एका बाजूला आपण ORS कंपनीशी करार केला होता, तो करार बदलून आपण परत त्यांना ही जागा दिली. आमचा ह्या प्रकल्पाला हडपसरवासी म्हणून पहिल्यापासून विरोधच आहे. त्याची कारण अशी आहे की रोकेन हा पूर्वीपासून चालू आहे. 750 टनाचा रोकेन जो सांगितला जातो तो 300-325 टनाने चालतो. त्याच्यामध्ये सुद्धा वीज निर्मिती करणार होते. स्कोप ऑफ वर्क प्रमाणे आजही रोकेन चालू नाहीये. दुसरा प्रोजेक्ट अजिंक्य रामटेकडी इंडस्ट्री एरियाच्या पहिल्या फेज मध्ये आहे, त्याची तीच अवस्था आहे. त्याच्या आधीचा हंजर प्रकल्प जो 1100 टनाचा होता कुरसुंगी उरुळीच्या जागेमध्ये, तो सुद्धा काही कारणास्तव बंद पडलेला आहे. हे सगळं होत असताना माझ्या प्रशासनाला विचारणं आहे की स्कोप ऑफ वर्क प्रमाणे एखादी कंपनी महापालिकेला जर फसवत असेल तर अशाच प्रकारे येणारा आणखी नवीन एक प्रकल्प त्याला आपण का मागील राहायचं. आणि सगळेच प्रकल्प हे पुण्याच्या पूर्व भागाला का, कोणाच्या सत्ता काळात झाले कधी झाले आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. या सभागृहामध्ये 2 दिवसानंतर किंवा 15 मार्च पर्यंत 1 वर्ष पूर्ण होत आहे. हडपसरचा लोकप्रतिनिधी म्हणून कोणताही चुकीचा प्रोजेक्ट हडपसर परिसरामध्ये येऊन देणार नाही याच्यावरती मी आणि माझ्या पक्षातील इतर सहकारी असतील आम्ही सर्वजण आणि नागरिक सगळ्यात महत्वाचं काम आहोत. तर सगळेच प्रोजेक्ट जर हडपसरला आणले तर स्मार्ट सिटी मात्र पश्चिमेच्या बाजूला जाते, औरंगाबाद बालेवाडीला जाते. स्मार्ट सिटी असेल, मेट्रो असेल, मेट्रोला तुम्हाला निघली कात्रज आणि पुण्याचा पश्चिम भाग दिसतो. आयुक्त साहेब, मग हडपसरला मेट्रो दिसत नाही पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा. मग प्रत्येक चांगला प्रत्येक वाईट प्रोजेक्ट आमच्याकडे येतो. कारखान झाला, मुनगावा झाला, कुंभारांच्या पट्ट्या आल्या, सगळ्यात पूर्व भागाला झाल्या. त्याच्यानंतर जे जे बेस्ट म्हणून जे म्हटलं जातं ते सर्व पूर्व भागाला आजपर्यंत आलेलं आहे आणि त्याला आमचा प्रकर्षाने खूप मोठा विरोध आहे. या प्रकल्पासंदर्भात किंवा त्याच्या भूमिपूजनासाठी गेली 6 महिने तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले. त्या प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी तिथं आम्ही आंदोलन केलेलं आहे. आधी महापौरांना सुद्धा येऊन आम्ही विनंती केलेली आहे, आजही सभागृहाला विनंती आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांच्या प्रभागात न्या, ज्यांना हाऊस असेल ना त्यांनी मग कसबा पेठेत न्या, नारायण पेठेत न्या, नाही तर कोणत्या सदाशिव पेठेत न्या. आमच्या हडपसरला जर आणलं तर मात्र आजपर्यंत जेवढा विरोध तुम्ही पाहिला नसेल तो विरोध तुम्हाला दिसेल. पदाधिकारीच काय अधिकाऱ्यांना सुद्धा घरातनं बाहेर पडू दिलं जाणार नाही, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. आपण सगळे समंजस आहात. पुण्याच्या बाहेर खूप जागा आहे, पश्चिमेला जागा आहे, उत्तरेला जागा आहे, दक्षिणेला जागा आहे, पूर्व बाजूने काही ठेका घेतलेला नाही. अजूनही आम्ही सभागृहाला कळकळीची विनंती करतोय की हडपसरला तो बजेट काढू नका, आम्ही त्याला येऊ देणार नाही. प्रसंगी कोणत्याही टोकाची भूमिका घ्यायला लागली तर मीच काय आमच्या हडपसर मधला सामान्य नागरिक ग्रस्त होत जाईल असं समजू नका. किंवा आंदोलन केलं, फोटो काढले आणि आता बसा, ही भूमिका कोणाची आहे पण घेतली जाणार नाही. या सभागृहामध्ये कोणाची मक्तेदारी चालून दिली जाणार नाही जरी संख्याबळ तुमचं असलं तरी. एक वेळ तुम्ही संख्याबळाच्या जीवावरती तुम्ही प्रस्ताव मान्य करा, परंतु या प्रस्तावाला आमचा विरोध आहे. कारण हडपसरचं आरोग्य धोक्यात येणार आहे. त्या प्रोजेक्ट पासून 350 ते 400 मीटर वरती 3 शाळा आहेत. प्रत्येक शाळेची स्ट्रेंथ साधारण 2500 ते 3000 विद्यार्थ्यांची. हा प्रोजेक्ट किती तुम्ही सांगितला ना चांगला आहे, कसा आहे, म्हणजे ज्याला वाटतो हा चांगला आहे, टेक्निकली चांगला आहे, मग तो आपल्याला आम्ही वर्तमानपत्रात ऐकलं वाचलं किंवा हा प्रोजेक्ट जर हार्मफुल ठरला तर आम्ही त्याला टाळा लावू. पण टाळा लावण्याच्या आधी तो उभारूच नका. आता जगताप साहेबांनी सांगितलं की चेंज ऑफ प्लेस मुळे त्याच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. किती वाढ झाली साहेब? ती जर वाढ द्यायची
करायची असेल तर मला माहिती आहे, परंतु मला एकच सांगायचंय की या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, तो आमच्यावर लादू नका ही आमची विनंती आहे. आणि आता सभागृहामध्ये हा ठराव स्टँडिंग मधनं मान्य करून आलेला आहे. माझं स्टँडिंग मधल्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे, तुम्हाला सुद्धा ससाने नगर आरक्षण परिसरातील नागरिकांनी निवडून दिलंय, त्यांना काय उत्तर देणार? बाकीच्या निजामी विरोध नाही केला त्यांच्यासाठी बोलतो ना, ज्यांनी गप बसलेत ना मूक घेऊन, त्यांच्यासाठी माझी सूचना आहे, विनंती आहे की आमचाच बोलतोय, आमच्या भागातले तर लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला तर जाब विचारणार आहे. तुमच्या प्रभागात न्या सुनीलजी, आमची काय हरकत नाही. असो, आमचा जो विरोध आहे तो आमच्यावर लादू नये एवढंच आपण सांगतोय. याच्यातनं जर कायदा सुव्यवस्था आणि प्रसंगी कोणती टोकाची भूमिका घ्यायला लावू नये अशी गडकरींची ही शेवटची विनंती आहे. धन्यवाद.